मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय कपलपैकी एक कपल म्हणजे प्रिया बापट आणि उमेश कामत। प्रिया उमेश दोघेही सोशल मीडियावर बरेच ऍक्टिव्ह असतात। या जोडीचे खूप फॅन फॉलोअर सुद्धा आहेत। बऱ्याचदा ही दोघे सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना पाहायला मिळतात। त्यांच्या पोस्टला चाहत्यांची देखील पसंती मिळते। प्रियाने नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केलाय आणि विशेष म्हणजे प्रियाने उमेशसाठी आईच्या टिप्स वापरून पुरणपोळी केली आहे। यावर उमेशने अशी काही प्रतिक्रिया दिली आहे की त्याची सगळीकडेच चर्चा रंगली आहे। प्रिया बापटने नुकताच एक व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे शेअर केलाय। यामध्ये प्रियाने तिच्या आईने दिलेल्या टिप्स वापरून पुरणपोळी केली आहे। पुरण कसं करायचं, कसं वाटायचं, त्यानंतर कणिक कशी मळायची आणि त्यानंतर पोळी कशी लाटायची आणि भाजायची हे सगळं तिने एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलंय। प्रियाच्या हातची पुरणपोळी खाल्ल्यानंतर उमेशने त्याची प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे आणि त्यामध्ये तो म्हणतोय, पुरणपोळी माझ्या आईच्या हातची पुरणपोळी आणि आता बायकोच्या हातची पुरणपोळी, वाव। उमेश प्रसन्न होऊन सांगताना हे पाहायला मिळतोय। सध्या प्रियाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय आणि चाहत्यांसह सेलेब्सनी सुद्धा यावर कमेंट केले आहेत। प्रिया बापट आणि उमेश कामत हे एकाच इंडस्ट्रीत असल्याने एकमेकांना खूप अगोदरपासून ओळखतात आणि त्यामुळे ते एकमेकांचे खूप चांगले मित्रही होते। कालांतराने दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले पण एकमेकांसाठी असलेलं प्रेम कोण व्यक्त करणार अशी अडचण निर्माण झाली। अखेर प्रियाने पुढाकार घेत तिचं प्रेम व्यक्त केलं आणि उमेशने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्या प्रेमाला होकार दिला होता। उमेश आणि प्रिया यांच्या वयात 8 वर्षांचं अंतर आहे आणि याच कारणामुळे उमेश लग्नाबाबत जरा साशंक होता। यासाठी त्याने 6 वर्षाचा वेळ घेतला आणि अखेर लग्न करण्याचा निर्णय घेतला। याची आठवण करत प्रियाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की उमेशने लग्नासाठी फार वेळ घेतला, आमच्या रिलेशनशिपमध्ये मी पुढाकार घेतला होता आणि त्याच्याशी लग्न करण्यासाठी मी इतके आतुर झाले होते की मी स्वतःला लंपट समजायला लागले होते। अखेर उमेशने लग्नाचा निर्णय घेत ऑक्टोबर 2011 साली लग्न केलं। प्रियाचा जो व्हिडिओ व्हायरल होतोय तो तुम्ही अजूनही पाहिला नसेल तर आता पहा। पुरण किती शिजवायचं, माझी आई मला नेहमी सांगायची, जेव्हा हा कालथा असाच्या असा उभा राहील तेव्हा पुरण शिजवणं थांबवायचं। सी इट्स नॉट रेडी येट। एज आय टोल्ड यू, माझ्या आईने मला The point is this. This is the point. तुमच्या घरी हे असेलच, ते वो उसमे होता है ना दाल बारीक करने का यंत्र, जसे बोलते हैं पुरण वाटायचं यंत्र, तर ते पुरण वाटायचं यंत्र घ्या आणि त्याच्यामध्ये तयार केलेलं पुरण घाला आणि वाटा। अथक परिश्रमानंतर पुरण तयार आहे आणि आता आपण करूया पुरणाची पोळी। रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट। मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा।